नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत डाळिंब या पिकाबद्दल। डाळिंब या पिकाला धरला जाणारा आंबेबहार याबद्दल आज आपण बोलू। मग एकंदरीतपणे आज आपण डाळिंब या पिकाची आंबेबहाराची तयारी म्हणजेच बाग धरणीपासून तर बाग चांगला फुटेपर्यंत जाणून घेऊ। चला तर सुरू करू। शेतकरी मित्रांनो, डाळिंब या पिकाला निसर्ग नियमानुसार वर्षभर फळे व फुले येत असतात, पण योग्य तो किंवा उत्पादन हे उत्तम दर्जाचे घ्यायचे असेल तर योग्य तो बहार धरणे खूप अत्यावश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, मोसंबी संत्राप्रमाणे डाळिंब या पिकालाही 3 बहार असतात, म्हणजेच मृग बहार, हस्तबहार व आंबेबहार। शेतकरी मित्रांनो, आंबेबहार धरण्याचे खूप सारे फायदे आहेत, म्हणजेच आंबेबहाराचे फळ हे गुणवत्तेनुसार व कलरनुसार बाकी बहारापेक्षा चांगले असते, जास्त फुले व फळे येतात, सोबतच रोग व किडींचा प्रमाणही खूप असतो, त्यामुळे आपण आंबेबहार धरायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, मग आपण बघू की तान देण्यासाठी आपल्या बागेतील जमीन कशी आहे, यानुसार आपण डाळिंब पिकाला तान दिला पाहिजे। म्हणजेच हलकी जमिनीला 35 ते 40 दिवस व मध्यम व हलक्या जमिनीला 45 ते 60 दिवस तान द्यायला पाहिजे, म्हणजेच पूर्णतः पाणी बंद करून द्यायचं आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, 10 दिवसानंतर आपल्या बागेमध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे, म्हणजे छाटणीच्या अगोदर 10 ते 15 दिवसांनी आपल्याला इथिओफॉन 2 ml प्रति लिटर पाण्यासोबत वापरून आपल्याला ही फवारणी आपल्या बागेत घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या बागाची पानगळ झाल्यानंतर आपल्या बागेची छाटणी करायची आहे, म्हणजेच रोगट काड्या किंवा डाग असलेल्या काड्या, जुनी खराब फळे आपल्याला काढून फेकून द्यायची आहे। व छाटणी करताना झाडांमध्ये हवा खेळती राहील व सूर्यप्रकाश येत राहील व येणाऱ्या फळांना सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, आंबेबहारामध्ये सूर्यप्रकाशामुळे आपल्या फळाला काळे डाग किंवा काळे चट्टे पडतात, त्याला उपाय म्हणून आपल्या फळाला शक्यतो पानांमध्ये झाकून घ्यायचं आहे किंवा पेन्सिलची काडी लावून त्यावर फळे धरावीत। व छाटणी केल्यानंतर 1% बोर्डोची, म्हणजे 1% बोर्डो मिश्रणची फवारणी आपल्याला लगेच बागेमध्ये घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर आपल्या बागेची मुळ्या चेक करून घ्यायला पाहिजे। आपल्या बागेला सूत्रकृमी म्हणजेच निमॅटोड्स आहेत का हे बघून घ्यावे। सूत्रकृमी आढळली तर बाहेरचे वेल्लम प्राईम किंवा इनॅग्रिओचे निमॉन हे वापरून घ्यावे, याच्या वापरामुळे निमॅटोड्स खूप कमी होऊन जातात। शेतकरी मित्रांनो, बाग धरताना निमॅटोड्समुळे आपला बाग चांगला निघत नाही किंवा निघतच नाही। शेतकरी मित्रांनो, यानंतर बेसल डोस देताना प्रतिझाड 20 किलो शेणखत, 2 किलो निंबोळी पेंड, 1 किलो गांडूळ खत, 30 ग्राम ट्रायकोडर्मा, 20 ग्राम PSB बॅक्टेरिया, 20 ग्राम ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया व 200 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट प्रतिझाड आपल्याला वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या पाण्यासोबत आपल्याला 300 ग्राम नायट्रोजन, 250 ग्राम फॉस्फरस आणि 250 ग्राम पोटॅशियम सोडायचं आहे। त्यानंतर सेम असाच डोस आपल्याला आपला फळ गोटीच्या आकारास झाल्यानंतर हाच डोस आपल्याला पुन्हा एकदा द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, फळ हे लिंबू आकाराचे झाल्यानंतर 500 ग्राम 1840 म्हणजेच DAP व 100 ग्राम MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर फळ हे पेरू एवढं झाल्यानंतर 200 ग्राम 19-19-19 व 100 ग्राम MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, फुल फळ या स्थितीनुसार 12-61-0, 19-19-19, 06-20, 13-40-13, 13-0-45, 05-34 व 00-50 चा वापर करावा। शेतकरी मित्रांनो, पाणी व्यवस्थापन करताना हे जाणून घ्या की डाळिंब या पिकाला जास्त पाणी लागत नाही, म्हणजेच फार कमी पाणी लागते डाळिंब या पिकाला। डाळिंब पिकाला तान तोडताना म्हणजेच पहिला पाणी देताना 6 तास ठिबकने पाणी द्यायचं आहे। यानंतर आपण दर 3 दिवसांनी 3 तास पाणी देऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, बाग फुलरत आल्यानंतरच आपण बागेला मोकळं पाणी द्यायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, एवढं नियोजन केल्यास आपला डाळिंबाग हा खूप चांगल्या प्रमाणे निघेल, जास्त फुलकळी निघतील, उत्फळही उत्तम दर्जाचे निघेल। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।